लेकर त्या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये स्वतः संघ नायक आहेत, संघ मालक आहेत आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी, ती जबाबदारी घेऊन हे षटक हाताळत असताना उचलण्याचा प्रयत्न ऑन साइडला हवेमध्ये चेंडू मिश्रामिंग, जजमेंट चांगलं पहा काय झेल टिपला, अगदी इनफील्ड मधून पोहोचला तो त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या अगदी मधोमध आणि हा झेल तिथे फिनिश केला रोहित, चांगलं जजमेंट आणि ते पहिला गडी आता बाद होत असताना मनीष बॅक टू द पवेलियन. बॅटचा चेहरा अगदी लवकर बंद केला त्या ठिकाणी मनीषनं, ऑन साइडला टार्गेट करायचं होतं की बॉल बराच काल हवेत होता आणि इनफील्ड वरून तो क्षेत्रक्षक पोहोचला अगदी 15 ते 20 बॉलाचं अंतर कापत. अगदी कपिल देव निकज यांची आठवण झाली 1983 विश्वचषकातील त्या झेलची आणि ही पहिली सफलता आता समायर 11 टीम करता. न्यू बॅट्समन आता खेळपट्टीकडे पोहोचतोय जयेश शेट्टे, क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळालं रोहित मिनमिनेचं एक्स्ट्रा कव्हरला इनफील्ड मध्ये. फुल ओलीन तो होता आता एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध झाला चेंडू डीप मध्ये, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ ऑन एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं एकदम मिळेल आणि याच बरोबरीनं आता खातं खुलं होईल बॅटिंग करणाऱ्या संभाजी टायगर्स क्रिकेट संघाचं. दीपेश यांच्या बॅटमधून येणारी ही सिंगल धाव डावाचा शुभारंभ होत असताना फुललेन दोदा ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये रोहितचं चांगलं क्षेत्ररक्षण याही वेळेला पाहायला मिळालं. सिंगल पेक्षा जास्त काही नसणार आहे, पॉवर प्ले मध्ये जी रणनीती आखली आहे स्वतः संघ मालक संघ कर्णधार निलेश कालेकर अर्थातच पेट्रोल वर नाही त्या रणनीतीतही आता इथे गोलंदाजी होत असताना सिंगल्सचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. धाव फलक पोहोचत असताना पुढे 2 वर फुललेन दोदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, अजिबात संधी देत नाहीये फलंदाजाला ते म्हणजेच मोठा स्ट्रोक खेळण्याची. लाईन दर्जेदार आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे, वेगावर देखील कंट्रोल आहे आणि अशा स्थितीमध्ये आता धावा बनवणं थोडस मुश्किल झालंय संभाजी टायगर्स टीमच्या या बॅट्समन्सला. राऊंड विकेटनं थोडासा बाहेर वळाळून घेताना हा पहिला चेंडू, डॉट बॉल एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर अँड इकॉनॉमिकल बॉलिंग फ्रॉम कॅप्टन अँड ऑल्सो स्पॉन्सर. 2 धावा या षटकामध्ये, 1 सफलता खात्यामध्ये संघ पिछाडीवरती संभाजी टायगर्स. पहिलं षटक समाप्त होत आहे निलेश काळेकर यांचा आणि अखेर या 2 धावा 1 गडी गमावल्यानंतर स्कोर कार्ड वरती टोटल आहे नाणेफेक गमावल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या संभाजी टायगर्स या टीमची. संभाजी टायगर्स टीमचे पुरस्कर्ते अमेजी गडगे, रुपेजी गडगे आणि त्याचबरोबर समायर 11 टीमचे पुरस्कर्ते स्वतः निलेश काळेकर. चर्चा आता सुरू आहे, पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं, दुसऱ्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाला संधी द्यायची जेणेकरून तो गोलंदाजच्या संधीचं सोनं करेल आणि तेच सिलेक्शन सध्या इथे सुरू असताना. दुसरं षटक टाकण्याकरता येत आहेत विजय नवले. मांडाटरी पॉवर प्लेच हे दुसरं षटक, मध्यम गती गोलंदाज विजय नवले आता बॉलिंग ट्रॅकवर. हायवे इनकडून ओव्हर द विकेटनं तयार होत असताना पहिलाच बॉल विशेप मध्ये उडवलाय, लॉंग ऑफ ला फिल्डर आहे डीप मध्ये, अॅक्युरेट फेक त्या ठिकाणी देत असताना
एकच धाव मिळती या बॉल वर देखील बॅटिंग करणाऱ्या संभाजी टायगर्स टीमला आणि सिंगलने हे फलक आता पोहोचत असताना पुढे तीन वरती. थेंबे थेंबे तळे साचे अगदी या उक्तीप्रमाणे आता प्रत्येक धावेला महत्व देत असताना हे बॅट्समन दीपेश आणि त्याचबरोबर जयेश तीन वर पोहोचलेले आहे. धावफलक फील्ड मध्ये चेंजेस करत असताना टीमचा कॅप्टन मेडिकेट आता 38 सर्कल मध्ये बॅकवर्ड थांबून स्क्वेअर कट दर्जेदार फटका इनफील्डच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय डीप मध्ये डिपीच बॅकवर्ड पॉइंटला संधी नाही आहे फिल्डरना नाही अखेर बॉल दंदन करत निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. बऱ्याच अवधीनंतर आता दीपेशच्या बॅटमधून येणाऱ्या या चार धावा विजय नवलेच्या विरुद्ध स्क्वेअर ड्राईव्हचा अप्रतिम नजराणा चौकारानंतर हे संघाचा धावफलक आता पोहोचे पुढे सात वरती. आवश्यकता आहे नितांत गरज आहे मोठ्या स्ट्रोकची स्पेशली पॉवर प्ले मध्ये जेव्हा क्षेत्ररक्षणावरती संचार बंदी असते आणि अशा स्थितीचा आता फायदा घेत असताना दीपेश चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन वेगावरती थोडस नियंत्रण आणलं बोटो विखुरली होती या बॉलवरती फिंगर मोड केले होते विजय नवले नाने हे लाईन स्ट्राकिंग इनवरती आता रीड करता आले नाहीये दीपेशला हा येणारा डॉट बॉल चौकारानंतर केलेलं हे कमबॅक विजय नवले न चेंज ऑफ पेस गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन शॉर्ट मिडविकेटला संधी होती जेलची परंतु शीर्षकापासून जोडू थोडासा दूर निघून चालला स्ट्राकिंग इनला फेक देखील खराब आणि मिळतात एकंदरीत या दोन धावा. क्षेत्ररक्षणाकडून तुवडीची जरी चूक झाली तरी या मैदानावरती दुसऱ्या धावेला त्वरित संधी असते आणि तेच क्षेत्र या वेळेला देखील पाहायला मिळालं दोन धावा मिळतायत दीपेशला आणि हे धावफलक डबल न पोहोचते पुढे नऊवर स्टील टू टू गो दुसऱ्या षटकातील दोन बॉल अजूनही शिल्लक थांबून दिशा देण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर खेळलेत म्हणेल ती फक्त एकच धाव सिंगल हे टीमचा धावफलक पोहोचेल पुढे दहा वर पहिलं षटक आपण पाहिलं निलेश कालेगरचं दोन सफलता खात्यामध्ये दोन धावा खर्च केल्या दुसरं षटक आता सुरू आहे विजयचा आतापर्यंत पाच बॉलचा स्पेल टाकून झाला आठ धावा तो खर्च करत असताना अँड स्टील वन टू गो अनिवार्य पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू आता टाकण्याकरता तो सज्ज होत असताना स्ट्राकिंग होती सामोर जातील जयेश फुलर लेंथ अगदी पायात होता चेंडू संधी आहे परंतु संधीचं सोन होत नाहीये बॅकअप येत नाहीये समाधान नवले विकेट किपरच्या मुळे घेत बॉल गदर करू शकले नाहीये ते एकदम मिळेल बॅटिंग करणाऱ्या संभाजी टायगर टीमला एंड ऑफ अ सेकंड ओव्हर विथ दॅट सिंगल आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक पाहतोय आपण 5.50 धाव्याच्या संत आणि सावत धावगतीने पोहोचतोय ते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 या धावसंख्येवर. चला टीम मीटिंग बंद करा विनंती आहे समय राहिले पण टीमला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं अधिकचा वेळ आपण घेऊ नका तिसरे षटक टाकण्याकरता येत आहेत समाधान नवले एक्सपिरियन्स हॅड कमिंग टू द ऍक्ट नाऊ पहिलं षटक पहिला आपण निलेश कालेकरचं एक सफलता त्याच्या खात्यामध्ये दोन धावा दुसरं षटक विजय नवलेचं कंट्रोल बॉलिंग त्यांची देखील राहिली नऊ धावा त्याने देखील खर्च केला आणि आता हे डावाचं तिसरं षटक मार्गस्थ होत असताना ते म्हणजेच समाधान नवलेचं शॉर्ट फाइनल शॉर्ट थर्ड मॅन
शॉट बाकून पडला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण एक्स्ट्रा कवर इनफील्ड मध्ये डीप मध्ये आहे ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑफ आणि आहे शॉट बाकवर्ड पॉइंट पहिलाच बॉल बॅकफुट देऊन हुक केलाय जेलची संधी नाकारता येत नाहीये आणि ते संधीचं सोनं होत नाहीये कॅच ड्रॉप दुसऱ्या रनचा कॉल आणि दोन धावा वेगानं कंप्लीट थोडेसे लेझी आले फिल्डर त्या ठिकाणी बॉल वरती डीप मध्ये स्क्वेअर लेगला आणि अखेर आता हा झेल धरतीला दान होत असताना आयुष्यमान भवाचा आशीर्वाद या ठिकाणी प्रदान होतोय बॅट्समन जयेशला आणि दोन धावेनं सांघिक धावसंख्या पुढे पोहोचते सांघिक धावसंख्येला आकार मिळतोय अंकित होत्या एकूण 13 धावा फुलटॉस होता मिसरामिंग स्ट्रोक जेलची संधी आता इनफील्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणि ती संधी ते स्वीकारली स्टिकर मध्ये चेंडू आदळतो टायमिंग होत नाहीये आणि अखेर टिपलाय झेल यश ते होत असताना डावाचा समोर फलंदाज बाद होतोय हा दुसरा संभाजी टायगर्स क्रिकेट संघाचा मैदानाकडे पोहोचतात ललित मराडे आज पर आय नो वन ऑफ द मोस्ट हार्ड हिटर बॅट्समन इन दिस बदलापूर बेल्ट या परिसरातील एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाची ख्याती आहे तो ललित मराडे आता खेळपट्टीकडे लेग ब्रेक होता बॅटची लिडिंग एज आणि एसट्यांच्या पाठीमागे विकेट किपरनं टिपलाय झेल जेच्या पाठोपाठ आता दीपेशचा देखील डाव आल्या संपुष्टात पोहोचतोय लागोपाठचा धक्का दुसरा संभाजी टायगर्स टीमला फलंदाज बाद ऑन अ विकेट हॅट्रिक सध्या संधी निर्माण झाली विकेट हॅट्रिकची समाधान नवलेला तेराला तीन लॉस अशा स्थितीमध्ये संघ संभाजी टायगर्स सचिन सध्या स्ट्राइकिंग एंडला लाऊड अपील त्या ठिकाणी परंतु पंच तटस्थ आहेत फायनल सिग्नल फ्रॉम अंपायर दॅट इट वॉज फ्रॉम बाय येस इट वॉज फ्रॉम बॅट वेगानं त्या ठिकाणी एक धाव कम्प्लीट करत असताना सचिन आपल्या नॉन स्ट्राइकिंग एंड कडे आणि हे धाव फलक आता सिंगल न पोहोचे पुढे 14 तीन षटकांमध्ये आतापर्यंत कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळाली आहे समायर इलेव्हन टीमची स्ट्राइकिंग एंडला ललित मराडे शॉर्ट ऑफ गुडलिंग होता बॅकफुट देऊन आपण पुल केलाय ललित मराठेनं सुरुवात धमाकेदार केली चेंडू वेगानं निघून चालला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय तो चौकार गुड शॉट डाबाचा हा पहिला चौकार आपण पाहतोय ललित मराठेच्या बॅट मधून 17 चेंडूवरती येत असताना आणि आता हे धाव फलक फ्लाय होते पुढे 18 कॉन्फिडन्स स्ट्रोक आत्मविश्वास आता दुनावला असेल स्ट्राइकिंग एंड वरती ललित मराठेचा ऑन साइडला उल करण्याचा प्रयत्न इस्लामिक स्ट्रोक हवेमध्ये चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न झाला नाही निलेश कालेकर होते स्वतः त्या ठिकाणी म्हणते ते एकदा षटक तिसरे याच बरोबर समाप्त होते आणि तीन षटकांचे अंती दाव फलकावरती एकूण अंकित होत्या तीन विकेट गमावल्यानंतर 19 रन ड्रिंक्स वाली मैदानामध्ये तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत
वैयक्तिक दुसरं व सांगी कोट्यातील चौथं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर निलेश कालेकर उर्फ पेट्रोल भाई आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पेट्रोल कडून. दोन धावांचं योगदान दिलं होतं, एका गड्याला बाद केलं होतं पहिल्या षटकामध्ये तोच पेट्रोल गोलंदाजी मार्गवर. मात्र स्ट्राईक एंडवर आक्रमक खेळाडू ललित मराडे. चांगला शेंडू कोदून काढलाय मात्र क्षेत्ररक्षक कुठली चूक करत नाहीयेत. अजून एक धक्का लागतोय तो म्हणजे संभाजी टायगर संघाला. फलंदाज बाद ललित मराडे बॅक टू पवेलियन. धावसंख्या लगावली दाफलकावर 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संभाजी टायगर संघाची. पेट्रोलला मात्र यश प्राप्त होते पहिल्या चेंडूवर. आपण पहिल्या षटकाचा जर विचार केला तर निलेश कालेकर उर्फ पेट्रोल यांनी 2 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता. मात्र पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर धक्का दिला तोही मोठा धक्का आपल्याला हादरा पाहायला मिळाला संभाजी टायगर संघासाठी. तो म्हणजे ललित मराडेला बाद केलाय. नवीन खेळाडू आपण पाहायला मिळतोय लकी. चांगला चेंडू आउटसाइड दी ऑफस्टंप डिलिव्हरी होती. पंचांकडे कटाक्ष टाकला गेला फलंदाजच्या माध्यमातून. मात्र पंच आमच्याकडे अति दर्शवताना की हा चेंडू डॉट आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावफलकावर कायम ती म्हणजे 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर पेट्रोल. चांगला चेंडू शफल झाले होते मात्र पॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. धावसंख्या धावफलकावर कायम आहे ती म्हणजे 19. अतिशय संत गतीने सुरुवात मात्र इथे पाहायला मिळते संभाजी टायगर संघाकडून. समायरा तितकेच चांगली गोलंदाजी निलेश कालेकर. चांगला चेंडू तितकाच चांगला फटका कव्हर सीजन मध्ये. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. चांगला संपर्क पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड आणि चेंडू कव्हर सीजन मध्ये षटकार येतोय. तंतशुद्ध फटका पाहायला मिळतो सचिनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पेट्रोल. चांगला फटका त्या दिशेने मात्र कार्पेटच्या साह्याने खेळून काढला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. थोडस फंबल झालेत क्षेत्ररक्षक भूषण. मात्र या दरम्यान तिसरी धाव देखील पूर्ण होतीये. 3 धावेने धावसंख्या वाढते. मात्र आतापर्यंत शांत ठेवलं होतं संभाजी टायगर संघाला समायरा 11 संघाने. मात्र या 2 चेंडूवर तब्बल 9 धावा अर्जित करून धावफलक हलत आहे आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 28 धावांवर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती. 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 19 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात देखील पहिले 3 चेंडू निर्धाव आले होते. पहिल्याच चेंडूवर ललित मराठेला बाद केलं होतं. मात्र या 2 चेंडूवर 9 धावा आल्यात. शेवटचा चेंडू चांगला चेंडू पंचांकडे अपील आणि काय केलंय हे लकीने. मात्र इथे बाद होत असताना स्टंपिंगच्या स्वरूपात अजून एक धक्का. फॉलो थ्रू मध्ये पुढे गेले मात्र आपले विकेट किपर यष्टीरक्षक अतिशय चपळ होते आणि फलंदाज बाद होतोय लकी. अजून एक धक्का संभाजी टायगर संघाला.
मात्र चपळाई पाहायला मिळाली या चेंडूवर यष्टीरक्षकाची. पहिलं अजून बॉल डीट झाला नव्हता, फॉलो थ्रू मध्ये पुढे गेले, थोडेसे स्टंपिंग झाली आणि लकी पहिल्या चेंडूवर बाद झालेत. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला खेळपट्टीवर, तो म्हणजे सूरज सूरज पाटील. स्ट्राईक एंड वर मात्र सचिन एक तर्फी झुंज पाहायला मिळते, एक षटकार, एक तिहेरी धाव आणि एक सिंगलच्या मदतीने तब्बल 10 धावांवर खेळतोय सचिन गडगे. नवीन षटक, संघाचं शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमरीश मराडे. वैयक्तिक पहिलं सांगे कुठेतील पाचवं शेवटचं षटक आपण बघतोय. अमरीश मराडेवर जबाबदारी सोपवली, आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजांनी केली. समायरा इलेव्हन संघाच्या तब्बल 4 षटकांच्या संपतीनंतर धावसंख्या पाहायला मिळते, धावफलकावर 28 धावा. सातत्याने ब्रेक थ्रू मिळून देण्यात यशस्वी ठरलेत गोलंदाज, त्यामुळे धावफळक जास्त आपल्याला काही दिसत नाहीये. चांगला चेंडू खोदून काढलाय, शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चेंडू फील्ड होईल. रवी तिथे उपलब्ध होते, चांगली फेकी. तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी उपलब्ध होता, धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या धावफळकावर 29 धाव आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक मांडलं जातं. मात्र अमरीश पाहुयात कशी कामगिरी करतात. पहिल्या चेंडूवर एक धाव तर आली आहे, पुढचा चेंडू अमरीश यांचा सूरज साठी. मोठा फटका येतोय सूरजच्या बॅट मधून, चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, षटकार. होऊन आलेत, माहिती आहे शेवटचं षटक आहे, धावफलक जास्त नाहीये, आपला संघ जास्त काही करू शकला नाहीये. मात्र ती धावस्थिती धावगती कायम ठेवली, धावसंख्या धावफलकावर 35 धावा. पुढील चेंडू चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका कार्पेटच्या साहाय्याने. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पेट्रोल तिथे उपस्थित आहेत. चांगली फेकी चेंडूची, तद्वर घेतलेला 2 धावा, धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या धावफलकावर तब्बल 37 धावा पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे, मात्र सूरज चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. जी धावसंख्या आपण बघितली, पहिल्या षटकाअखेर 2 धावा, दुसऱ्या षटकाअखेर तब्बल 9 धावा, माफ करा 11 धावा, तिसऱ्या षटकाअखेर 19 धावा आणि चौथ्या षटकाअखेर आपण बघितल्या त्या म्हणजे 28 धावा. पाचवं षटक प्रगतीपथावर असताना अमरीशचा पुढील चेंडू सूरजसाठी, चांगला चेंडू तितकाच चांगला फटका बॉलरच्या डोक्यावरून साईड स्क्रीन जवळ जातोय. मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा तिथे फील्ड करेल, फेक करेल. तोपर्यंत एकच धावेचा अवधी होता, धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या धावफळकावर पाहायला मिळते तब्बल 38 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, किती धावांचं आव्हान ठेवण्यात यशस्वी होईल संभाजी टायगर्स संघ. चांगला चेंडू तितकाच चांगला फटका, लॉंग ऑनला गरंगळत चेंडू जातोय पेट्रोल तिथे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, पायाच्या सहाय्याने चेंडू अडवण्यात आला आणि इथे फलंदाज बाद होतोय तिसऱ्या धावेसाठी. तिसरी धाव घेताना 2 धावा नक्कीच ऍड होतील धावफलकावर, धावफलक 2 ने हलेल. धावसंख्या धावफलकावर 40 धावा पाहायला मिळतात आणि गडी बाद होतोय तो म्हणजे 6वा. सचिन बॅक टू पवेलियन. तीन चेंडूचा सामना केलाय सूरजने, चांगला चेंडू होता मात्र चेंडू थांबणार नाहीये लॉंग स्टॉप रिजन मध्ये. हा येतोय 22 चौकार प्लस 9 आहे, 5 धावा येत आहेत. मात्र ही चांगली बाब असेल संभाजी टायगर संघासाठी, 5 धावा एकूण धावफलकावर लागत आहेत. धावफल हलेल 5 ने, धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 45 धावा. मात्र नशिबाचा चौकार येतोय, धावा येत नव्हत्या, त्या धावा मात्र कशाही येऊ देत. याचे महत्व संभाजी टायगर संघासाठी महत्वाची बातमी आहे की धावा येत आहेत, 5 धावा अर्जित केल्या जात आहेत या चेंडूवर. नो प्लस बीमरचा नो असणार आहे, बीमर प्लस 22 चौकार.
अमरीश मात्र अति वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात मात्र बीमर चेंडू पाहायला मिळाला अमरीश यांच्या माध्यमातून. 5 धावा खर्च केला गेला. पुढील चेंडू पुन्हा एकदा अमरीश. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधील आणि चांगला चेंडू. स्वीप करायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे सूरज. अजून एक धक्का लागेल. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा आणि तब्बल 46 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजे समायरा 11 संघासाठी येणारे 30 चेंडू आणि 46 धावा जिंकण्यासाठी हव्यात. तोपर्यंत आपण ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. डीजे कुठली वेळ दवडवून देऊ नका. 5वा सामना आपण बघतोय. आजचा पहिला दिवस मानकिली प्रीमियर लीग. तब्बल 8 संघांचं योगदान या लीग मध्ये आहे आणि आज लीग पद्धतीचे 6 सामने आपण कव्हर करताना पाहणार आहोत. या 6 सामन्यांपैकी हा चौथा सामना इथे चालू आहे. तो म्हणजे समायरा 11 विपक्ष संभाजी टायगर्स या दोन संघांमध्ये. तर विश्लेषण असं आहे पहिल्या इनिंगचं की समायरा 11 ने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं ते म्हणजे संभाजी टायगर्स संघाला फलंदाजीसाठी. फलंदाजी करत असताना पहिल्या 5 षटकांमध्ये पहिल्या डावात धावा अर्जित झाल्या. ते म्हणजे 45 धावा आणि 46 धावांचं आव्हान ठेवलं गेलं ते म्हणजे समायरा 11 संघासमोर संभाजी टायगर संघाने. चला मी विनंती करतो दीपवीर बिराडे यांना आपण नाणेफेकीचा कौल करायचा. यापुढील सामना स्वराज 11 विपक्ष भैरवी 11. एक चांगला आवाज आपण बघतोय दीपवीर बिराडे यांच्या हस्ते टॉस इथे संपन्न होईल. 5वा सामना आजच्या दिवसातील. तर नक्कीच स्वराज 11 ने टॉस इथे जिंकलंय. काय डिसिजन असेल. फिल्डिंग स्वीकारले आणि आमंत्रित केलंय भैरवी 11 ला फलंदाजीसाठी. या पुढील सामना आपण बघणार आहोत. तत्वर वळूयात चालू सामन्याकडे. 46 धावांचं आव्हान ठेवलंय संभाजी टायगर संघाने समायरा 11 संघासाठी. तर या पुढील समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय मानकिवलीचा एक गोड आवाज राहुलजी चव्हाण यांना. ओव्हर टू राहुल. थँक्यू सो मच परेश सिनारे. खूप चांगला आवाज आपण ऐकत होतात. मानकुली गावातून बिलॉंग करतात आणि नेहमीच जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस समालोचन करतात. आता मात्र त्यांच्या माध्यमातून आपण आवाज ऐकलात. दुपारच्या जेवणानंतर आम्ही देखील पुन्हा एकदा जॉईन झालो आहेत आणि आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये राज गडगेले आपण पाहू शकता. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून नेहमीच त्यांना संबोधलं जातं. ऑफिशियल स्कोरर आणि त्याच्या सुनेरी अक्षरामध्ये इथून मात्र स्कोर कार्ड सजवलं जातं. जाऊया मॅच च्या दिशेने.
जिथे मात्र एक बिग फाइट मैच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला समर 11 पेट्रोल बॉईज संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता संभाजी टायगर्स. दोन ताकद टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल इथून जिंकला होता समर 11 टीमने आणि क्षेत्ररक्षकाचा निर्णय स्वीकारला होता. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी संभाजी टायगर टीमला आणि फलंदाजी करत असताना 5 ओव्हर मध्ये तब्बल 45 धावा बनवल्या गेल्या. 46 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच संभाजी टायगर टीमचा हुकमे एका ललित मराठीला इथून मात्र बाद व्हावं लागलं, स्वस्थ्यात परतलं गेलं आणि त्यानंतर संघ बॅकफुट वरती पाहायला मिळाला. 45 धावांचं योगदान दिलं 5 ओव्हर मध्ये 46 धावांचा पाठला करत असताना सलामी जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये संभाजी नवले आणि भूषण म्हात्रे. यस डीजे मास्टर थोडस व्हॉल्यूम वाढवा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मनीषला आपण पाहू शकता. मॅट्री पॉवर प्ले षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल. मनीष बॉलिंग ट्रॅक वरती 46 धावा इथून मात्र डिफेंड करायच्या आहेत ते म्हणजे संभाजी टायगर टीमला आणि फलंदाजी करत असताना 46 धावा बनवायच्या आहेत ते म्हणजे समर 11 पेट्रोल बाईज टीमला. सलामीवीर फलंदाज समाधान नवले एव्हरेज स्टॅकिंग एंड वरती नॉन स्टॅकिंग एंड वरती आपण पाहू शकता भूषण म्हात्रेला. गोलंदाजी मार्क होते गोलंदाज मनीष अर्थातच पांड्या. हाय विंड करना गोलंदाज तैयार हुई दोनों टीम ला विश वाल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम. राइट टर्म ओवर द विकेट ने पहला बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेलने का प्रयत्न झाला होता, शरीरापासून दूर खेलने का प्रयत्न झाला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोड़ा सा स्विंग होऊन निघून गेला. यष्टीरक्षक सूरज च्या हाता मध्ये डॉट बॉल. डॉट बॉल ने स्पेल ला सुरुवात केली आहे, खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकता मैदानाच्या आत मध्ये. मेन पंचाच्या भूमिकेत कुमार नवले सर आणि त्यानंतर स्कोअर एक अंपायर पंकज बोले सर. गोलंदाज मनीष पुन्हा एकदा तयार होईल. हाफ ट्रॅकर बॉल होता यावेळेस चेंडूला इनपिटीच्या वरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु कव्हर रिजन मध्ये इथून मात्र क्षेत्ररक्षक लकी माळी तयार होते आणि एक धाव इथून मात्र एकवटले जाईल. स्वतःच्या संघाचा अकाउंट ओपन केले गेले फलंदाज समाधान नवलेच्या माध्यमातून आणि एका धावीच्या साथीने स्कोर काढला. देखील शुभारंभ होत असताना आपण पाहू शकता एक धाव एकवटली गेली. 46 धावांचा पाठला करायचा आहे आणि तो पाठला करत असताना हे दोन ताकदवर फलंदाज आपण पाहू शकता. नेहमीच चांगला खेळ पाहायला मिळतो. बजरंग बॉईज मानकेवली टीम मधून नेहमीच खेळतात. समाधान असेल त्यानंतर भूषणला आपण पाहू शकता स्टॅकिंग एंड वरती. दोन चेंडू नॉन स्टॅकिंग एंड वरती झाल्यानंतर आता मात्र भूषणला आपण पाहू शकता स्टॅकिंग एंड वरती. हा प्रकार बॉल होता ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, लगेच फलंदाजाला संक्रमात टाकणार आहे चेंडू होता, परंतु अंपायर सिग्नल व्हाइट बॉल. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतली बॉलने आणि सरळ निघून गेला यष्टीरक्षक सूरज पाटीलच्या हातामध्ये व्हाइट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली जाईल आणि एका धावाच्या साथीने टीम जटरला पुढे सरकत असताना दोन धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. मनीष यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न परंतु फुटवर नाही आहे. पुन्हा एकदा फलंदाज इथून मात्र बीट झाले होते, परंतु अंपायर सिग्नल व्हाइट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात दोन धावा एकवटल्या जातील. आता मात्र सूर सापडत नाहीये गोलंदाज मनीषला, कारण पहिला चेंडू त्यांनी खूप रित्या खूप चांगल्या रित्या फेकला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील एकदा एकवटण्यात आली आणि आता मात्र त्याला सूर सापडत नाहीये. समालोचन कक्षामध्ये थोडस शांतता ठेवायची आहे किशोर राऊत, आपण जास्त बोलू नका प्लीज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. मनीष ओव्हर द विकेट हा बॉल देखील बिगिन करण्याचा प्रयत्न, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. आम्ही नेहमीच सांगत असतो क्रिकेटमध्ये फुटवर्क जरुरी आहे आणि फुटवर्क तो मात्र दाखवत नाहीये आपण पाहू शकता फलंदाज भूषणला. डॉट बॉल आता मात्र लाईन चांगली पाहायला मिळाली गोलंदाज मनीषच्या माध्यमातून. डॉट बॉल पाहायला मिळतोय. दोन चेंडू इथून मात्र सलग त्यांनी व्हाइट फेकले होते, परंतु यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळी देखील बिगिट करायचा प्रयत्न अक्रॉस द राईन ने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु प्रयत्न पोहोचतोय. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने बॉल निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. सलगचे दोन चेंडू व्हाइट फेकल्यानंतर आता मात्र सूर सापडलाय गोलंदाज मनीषला. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिले आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाज मनीष आता मात्र वेगावरती स्वार असलेला गोलंदाज यावेळेस कमबॅक करत असताना. नक्कीच थोडस सल्ला मशुरा करतील पंचांचा निर्णय अंतिम राहील याची देखील आपण नोंद घ्यायची. समाधान नवले
खूप चांगला खेळ समाजांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आज पंचाच्या निर्णयावरती कुठेतरी थोडेसे नाराज असतील. कुमार नवले आणि पंकज भोले ही जोडी आपल्याला पाहायला मिळते पंचाच्या भूमिकेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा आमचे स्कोरर राज गडगे या नक्कीच जेवणासाठी जातील आमच्या सोबत. पुन्हा एकदा जॉईंट होतील आमचे साथी समालोचक जितेश भाईकर गुरुदास तयार. राईट टर्म ओव्हर द विकेट बिगिन करायचा प्रयत्न, फटका फसला की काय स्वतःच्या परिसरामध्ये गॅदर करतील. आणि यावेळेस मात्र पहिल्या विकेटचा पतन होत असताना सलामी जोडी मात्र त्यातमध्ये दाखल झाली होती. भूषण मात्र यावेळेस परतावा लागेल. दोन चेंडू त्यांनी सलग डॉट इथून मात्र आले आणि यावेळेस मात्र अजून एक धक्का. परतच बाद आता मात्र संघ कुठेतरी अडचणीत सापडला, कारण सलामीला आलेला फलंदाज भूषण इथून मात्र परतत असताना त्याला बाद व्हावं लागलं. आणि आता मात्र न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता रितेश भाईकर नॉन स्टॅकिंग इनवरती. स्टॅकिंग इनवरती संघाचा ट्रम्प कार्ड समाधान नवले. गेले 2 ते 3 वर्ष मागे गेले तर याच फलंदाजाने अक्षरशः बदलापूर गाजवून ठेवलं होतं, तो समाधान नवले आता स्टॅकिंग इनवरती. गोरदास पुन्हा एकदा तयार होईल. बिगिन करण्याचा प्रयत्न ऑन साइड ला पॅरा स्ट्रोक, यावेळेस बॉल गाठले सीमारेषा मिडविकेटच्या रिजन मध्ये आलेला. संघर्षाचा शंकर नाद करत असताना बॅट्समन समाधान नवलेच्या बॅट मध्ये स्ट्रोक. 6 धावा षटकार. मी उल्लेख केला होता 2 ते 3 वर्ष मागे गेलो तर अक्षरशः गाजवून ठेवलं होतं या फलंदाजाने. आणि आता मात्र स्वतःचा परिचय देत असताना आपण पाहू शकता गोलंदाजाला. षटकार त्याच्या बॅट पुन्हा आला, नक्कीच आदरांजली चषक झालं होतं. त्या चषकामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज बाईक या खेळाडूच्या नावावरती या. आणि त्यानंतर कुठेतरी थोडीशी दुखापत झाली आणि 2 ते 3 वर्षाचा गॅप पडला. आता मात्र पुन्हा एकदा लईमध्ये येत असताना शेवट त्यांनी गोड केला, षटकार त्यांनी टोकला आणि षटकाराच्या साथीनं टीमची टोटल वेगाने पुढे सरकत असताना 9 धावा स्कोर कार्ड वरती 46 धावांचा पाठलाग करायचा. आणि त्या 46 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये इथून मात्र 9 धावा लगावल्या गेल्या. आता मात्र आवश्यकता असेल ती 37 धावांची 4 षटकामध्ये. रितेशला आपण पाहू शकता आता मात्र स्टॅकिंग येण्यावरती. गोलंदाज यावेळेस ललित मराठेला आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती. रितेश भाईकरनी जर 3 षटकार ठोकले तर बालाजी भोपे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकता सांगी कोट्यातून दुसरे वैती परिषटकांसाठी गोलंदाज ललित मराठे. राईट टर्म राउंड द विकेटने पहिलाच बॉल बिगिन करायचा प्रयत्न, सोपलेले चेंडू खाली जजमेंट इथून मात्र थोडस खराब पाहायला मिळालं. आणि 2 दरम्यान 2 धावा एकवटल्या जातील. सर्वांचा अभाव कुठेतरी थोडस जाणवला असेल स्वप्नीलला. आणि या 2 धावा इथून मात्र एकवटल्या गेल्या. 2 धाव्याच्या साथीनं टीम जिरोडर पुन्हा एकदा पुढे जात असताना 1 वर 11 11 स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. 2 फलंदाज आपण पाहू शकता. रितेश यावेळी देखील खोदून काढायचा प्रयत्न झाला होता, लाऊड अपील देखील झाली होती, परंतु पंचाने अपील फेटाळून लावली आहे. परंतु भूषण बाद झाल्यानंतर संघाचा डाव सावरत असताना आपण पाहू शकता समाधान आणि रितेशला. कोलर टप्प्याचा बॉल होता, इथून खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु लाईन चांगली होती, रीड करता आली नाही स्टॅकिंगच्या फलंदाज रितेशला. राऊंड विकेटने पुन्हा एकदा यावेळेस खूप चांगली लाईन पाहायला मिळते. वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज फलंदाज करतात का इथून विचार केला तर ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. लाईन खूप चांगली पाहायला मिळते, कटाक्ष टाकला होता इथून पंचांकडे, परंतु पंच कुमार नवले सांगत असताना की हा लीगल डिलिव्हरी. हाफ ट्रॅकर बॉल होता, डान्सिंग डाऊन तो विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय
नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये इथं मात्र आम्हाला मातीतला खेळ कबड्डीची आठवण झाली, कारण ज्या वेळेस रायडर इथून मात्र या संपार सिग्नल व्हाईट बॉल, ज्यावेळेस रायडर इथून मात्र खेळ करतो त्यावेळेस देखील अशी आपल्याला त्याच्या माध्यमातून झेप पाहायला मिळते. यावेळेस देखील लाऊड अपील आणि पंचांनी देखील बोट आकाशाकडे. यावेळेस दुसरा धक्का लागेल, वन मोर विकेट डाऊन. रितेश भाईकर बॅक टू पॅव्हिलियन. शिल्लक यावेळेस संघाचे पुरस्कर्ते मदरजातमध्ये आपण पाहू शकता निलेश कालेकर पेट्रोल भाई. संघ इथून मात्र अडचणीत सापडला, कारण दोन फलंदाज इथून मात्र तंबूच्या दिशेला परतले, रितेश आणि भूषण. आता मात्र संघाचा डाव सावरावा लागेल, ते म्हणजे फलंदाज निलेश कालेकर आणि समाधान नवलेला. खूप चांगला खेळ समाधानाने दाखवला, त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आला आणि टीमची टोटल इथून मात्र जणू काही ग्रहण लागला, पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलं गेलं स्टार्टिंग एंडवरती फलंदाजांना. भारत आपण स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. गोलंदाज ललित मराडे वेगावरती स्वार असलेला गोलंदाज 46 धावांचं लक्ष आणि त्यात लक्ष्याचा पाठला करत असताना निलेश कालेकर. भारत आपण स्कोर कार्ड वरती राऊंड द विकेट यावेळेस फटका खेळायचा होता, इथून मात्र थडम्यांच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आला आणि एक धाव इथून मात्र कंप्लीट केली गेली. रिस्की सिंगल थोडं थोडंसं वाईड आला आणि एकदा इथून इकवडली गेली, पण एकदा स्टॉकिंग येण्यापूर्वी समाधान नवले. वन टू गो शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज ललित मराडे. गोलंदाज तयार राऊंड द विकेट ना. यावेळेस डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता, समाधान नवले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे आणि इथून मात्र बचावात्मक पवित्रा घेतला होता. एकदा विकवडली जाईल आणि एखादा म्हणजे साथीनं षटक क्रमांक दुसरं संपूर्ण देईल. खूप चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज मनीषने, 9 धावा खर्च करून एका पर्यंत त्याला बाद केलं होतं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून ललितने देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 5 धावा त्याने देखील खर्च केला आणि एका फलंदाजाला त्याने देखील बाद केलं. थोडीशी चर्चा होईल मैदानाच्या आतमध्ये, तत्पर जाऊया डीजे मास्टरकडे ऐकूया एक सुमधुर संगीत. नक्कीच घरवई गावची चॉकलेट बाय आशिष शिंगटे याचं देखील शुभागमन झालंय आणि सध्या ते जेम्स स्पोर्ट्स या टीम मधून प्रतिनिधित्व करतात. जेम्स स्पोर्ट्स या संघामध्ये ते खेळतात. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकता मनीषला पाचारण केलं गेलं संघनायकाच्या माध्यमातून. सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा मनीषला आपण पाहू शकता. येस निखिल मराडे अर्थातच गोट्या याने जर जेल स्वीकारला तर आशिष शिंगटे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि सोहम पोसाटेसाठी देखील स्वप्ने पोसाटे यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक एक जेलसाठी. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पुन्हा एकदा प्रयत्न फसतो. गोलंदाज मनीषला आपण पाहू शकता. सेकंड स्पेअर मध्ये पुन्हा एकदा संघनायकाने पाचारण केलंय आणि इथून विचार केला तर डॉट बॉल पाहायला मिळतोय.
नक्कीच स्पेल ची सुरुवात इथून मात्र डॉट बॉल ने करत असताना शेजारी धावांचा पाठला करत असताना इथून मात्र थोडस दमशाक होतोय मी म्हणून फलंदाजी करत असताना समर इलेव्हन या टीमला गोलंदाज मनीष राईट अँड राऊंड द विकेट ओव्हर द विकेट ने आले माफ करा यावेळेस ऑन साइड ला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मात्र डीप मध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एकदा विकेट लिया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दोन धाबा बरदा वेगाने कंप्लीट करत असताना दोन धाबा आल्या दोन धाब्याच्या साथीने टीम चेंडू पुढे जात असताना 14 धाबा स्कोर कार्ड वरती 16 धाबा स्कोर कार्ड वरती थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करत असताना समोर इलेव्हन टीमच्या माध्यमातून नक्कीच समोर टीमचा विचार केला तर अमरीश मराठे अजून आत्मदे यानं बाकी असेल रिवर्स अटेम्प्ट केला होता यावेळेस चांगला फटका पार मिळतोय रितेश गडगे बॉलच्या मागे पाठमोगे परंतु यावेळेस मात्र बॉल थांबणार नाही अखेर बॉलने गाठले सीमारेषा 4 धावा चौकार चौकार आला चौकाराच्या साथीने टीमची डोळे पुढे सरकत असताना आता मात्र काहीसा कान मात्र देतील ललित मराडे ते म्हणजे गोलंदाज मनीषला कारण त्याला देखील माहिती आहे स्टाकिंग यांचा फलंदाज किती घातकी आणि विस्फोटक आहे चौकाराच्या साथीने टीमची डोळे वेगाने पुढे सरकत असताना 20 धाबा स्कोर कार्ड वरती आता मात्र होऊ शकतं असेल 26 धाबांची गोलंदाज मनीष राईट मोर द विकेट ऑन साइड ला मोठा फटका पाहायला मिळतो बिग हिट केला क्षेत्र शक्ती ते तयार होत्या पण फिल्डर जे मस्तक से दस्तक देते गेंद बाउंड्री लाइन से बाहर लंबा छक्का गेंदबाज को मिला धक्का हुआ हक्का बक्का 6 रन तुम क्या जानो मोहब्बत का है संघनायक संजय चव्हाण ने मला सलामीसाठी का पाठवलं याचं प्रादेशिक उतारक मैदानाच्या आतमध्ये देत असताना 6 धावाल्या 7 धावेच्या साथीनं 26 धाबा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात गुरुदास पुन्हा एकदा तयार होईल आयटम ओव्हर द विकेट ना रिवर्स अटेम केलाय पुन्हा एकदा यावेळेस दुधारी तलवार चालवत असताना आधीच्या बॉल वरती ताकद तर या बॉल वरती क्रिकेटचा नजाकत दाखवत असताना बॅट्समन समाधान नवले या मिळतील 4 धावा चौकार अशोक बुवा मेनमेने नक्कीच भजनी बुवा आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आवाजातून सुमधुर भजन नियमित ऐकायला मिळतोय जे भैरवी इलेव्हनचे पॅकर्स आहेत त्याचा संघ देखील खेळताना दिसेल आणि त्याचं शुभ आगमन झालंय सरच्या मनपूर्वक स्वागत आहे आपलं राऊंड बिगिने यावेळेस बेगीट करायचा प्रयत्न होता खोलवर टप्प्याचा चेंडू होता यावेळेस मात्र वेगाने बीट करत असताना समाधान नवलेला चेंडू जाईल डॉट आता मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल ते म्हणजे गोलंदाज मनीषने कारण यावेळेस विचार केला तर हा बॉल डॉट आला आणि षटक क्रमांक तिसरा देखील संपूर्ण झालाय 3 षटकाच्या अंती टीमची टोटल आपण पाहू शकता 30 धाबा स्कोर कार्ड वरती 16 धाबा या ओव्हर मध्ये आल्या आणि थोडस मागणं षटक आपल्याला पाहायला मिळतोय
फक्त एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, दस ग्यारह व्यारा नाही तर सोळा धावांची आवश्यकता आहे त्यांना ओव्हर मध्ये. बारा चेंडू आणि सोळा धावांची आवश्यकता, तीस धावा नोंदवल्या गेल्या. बारा चेंडू आणि सोळा धावांची आवश्यकता असताना इथे मात्र गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज जयेश शेट्टीला आपण पाहू शकता, फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातो बजरंग बॉईज मार्केट टीम मध्ये. नेहमीच तो प्रतिद्वंदित्व करतो, परंतु आज संभाजी टायगर्स मध्ये तो खेळ करत असताना षटक क्रमांक चौथा आणि संघनायकाने जबाबदारी दिली आहे ते म्हणजे जयेशच्या खांद्यावरती. समोर फलंदाज नक्कीच आपण पाहू शकता, पुरस्कार दे निलेश कालेकर अर्थातच पेट्रोल बाय. गोलंदाज तयार जयेश हॅवेन का ना, गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती राईट एम ओव्हर द विकेट. ना पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता आणि इथून मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु प्रयत्न फसतो आहे. लाईन खूप चांगली होती आणि रीड करता आली नाही स्टार्टिंगच्या पुरंदाज निलेशला डॉट बॉल. इथून विचार केला ना तर मनीषने देखील डॉट बॉलने सुरुवात केली होती पहिल्या ओव्हर मध्ये, तदनंतर पुन्हा एकदा मनीषने डॉट बॉलने सुरुवात केली होती आणि आता जयेश देखील डॉट बॉलने सुरुवात करतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, परंतु यावेळेस स्क्रीन शॉट टेकिंग गॅप स्वप्नील यावेळेस चेंडूचा मागे पाठमोर करतील, परंतु यावेळेस बॉल थांबणार नाहीये. डीप पॉकेट पॉइंट रिजन मध्ये आलेला निलेशच्या बॅट मधून हा स्ट्रोक, चार धावा चौकार. एक दोन तीन चार बजरंगी ग्रुप ची पोर हुशार, एक दोन तीन चार बजरंगी ग्रुप ची पोर हुशार, एक दोन तीन चार पेट्रोल भाई ची पोर हुशार. थँक्यू. समय सूचकता आहे डीजे मास्टर कडे, डीजे आकाशला आपण पाहू शकता. ज्यावेळेस चौकार ठोकला निलेशने आणि त्यांचं हे टायटल सॉन्ग त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं होतं आणि तो सॉन्ग इथं मात्र वाजवलं गेलं. ओव्हर द विकेटने हा बॉल देखील अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु मैत्रीच्या आतमध्ये घडतंय काय नक्कीच दोस्ती आहे जयेश शेट्टी आणि निलेशची आणि ते तिथून मात्र पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती पाहायला मिळाला आणि आता मात्र फलंदाज निलेशला परतावा लागेल. नक्कीच या मॅचचं एकच कारण असेल, कारण संघाचा हुकुमाचा एक का अमरीश मराठे मागे होता आणि त्या अमरीशला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणण्याचं काम केलं गेलं. कारण नक्कीच विचार केला तर ज्यावेळेस धुमा स्टार संघ खेळला होता त्यावेळेस देखील जे मेन बॅट्समन होते ते मागे राहिले आणि तदनंतर संघ अडचणीत सापडला. तदनंतर स्वरा इलेव्हन निलेश मराठेचा संघ होता त्यावेळेस देखील निलेश मराठे शेवटच्या ओव्हरमध्ये मागे राहिले, डायमंड डग वरती त्यांना तुम्हाला थांबावं लागलं आणि त्यावेळी देखील तो संघ अडचणीत सापडला. ललित मराठा देखील या मॅच मध्ये मागे राहावं लागलं आणि तू मात्र पहिल्याच बॉल वरती गोल्डन विकेट इथून मात्र कॅरी केली आणि संघ अडचणीत सापडला. परंतु आता मात्र तशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळत नाहीये, कारण फलंदाज आपण पाहू शकतो निलेश स्वतःहून बाद झाले आणि अमरीशला आणलं गेलं. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला की काय, नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता ललित मराठा चेंडू वरती. दरम्यान स्वप्नील चेंडूला कॅरी केला, उचलून फेकतील. दरम्यान दोन धावा एकवटल्या जातील आणि दोन धावेच्या साथीने टीम चेंडूवर पुढे जात असताना 36 धावा 46 धावांचा पाठला करत असताना 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता असेल. येणारे 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत येईल, शेवटच्या बॉल पर्यंत येईल यात तिथे मात्र शंका नाही आहे. परंतु इथून विचार केला तर समाधान नवले जो सलामीला आला होता तो परत अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. ही जमेची बाजू असेल समर इलेव्हन टीमची. ऑन साइड ला पॅरल स्टॉक बिग हिट केला, क्षेत्रशक्ती तयार होते. हाताचा पिसारा पुरवताना टिपला गेला जेल आणि संपूर्ण जाईल फलंदाज समाधान नवलेचा खेळ. ज्या फलंदाजासाठी तू मात्र सापळा रचला होता, जाळ रचलं होतं, त्या जाळामध्ये अडकवल्याचं काम केलं गेलं. मोठा मासा गळाला लागत असताना समाधान नवले बॅक टू पवेलियन. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. नक्कीच आता ही मॅच नक्कीच रंगात येईल, कारण हुकुमी एक का समाधान नवले तू मात्र बाद झाला. अमरीश मराठे असेल एवढेच मैदानावरती आणि त्यानंतर रोहितला आपण पाहू शकता शाकिंग एन वरती. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता, हा चेंडू इथून मात्र निर्णायक असेल, कारण या चेंडूवरती जर चौकार षटकार आला तर नक्कीच इथून मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल तो म्हणजे समर इलेव्हन पेट्रोल बॉईज संघ. आणि त्यानंतर जर हा चेंडूवरती विकेट आला तर कम बॅक करेल संभाजी टायगर संघ. अमितजी गडगे आणि रुपेजी गडगे यांचा पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय संभाजी टायगर संघ. जयेश
ऑन साइड ला मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक परंतु फक्त बंडातील प्रेक्षक आणि यावेळेस ताकद दाखवत असताना फोरंदाजा आपण पाहू शकता. साईच्या बॅटमधून हा स्ट्रोक, सहावा षटकार. पाहिजे तिरक्या तुलार सामना जिंकून दाखव बारक्या मलार. पायजल तेवढ्या देईल तिरक्या तुलार, पायजल तेवढ्या देईल तिरक्या तुलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. थँक्यू. नक्कीच बारक्याच होता स्टॅकिंग एंड वरती अंडर 18 चा खेळाडू आणि यावेळेसच्या शेवटच्या बॉल वरती षटकाराला 10 धावांची आवश्यकता असताना आणि आता मात्र त्याचा देखील छाती 36 इंच वरून 38 इंच झाली असेल. षटकार त्याने ठोकलाय आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 4 धावांची आवश्यकता. कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी देखील देतील, कारण 4 धावांवरती मात्र डिफेंड करायचे आहेत. संघनायक ललित मराडे आता मात्र कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी देतील, कारण असं नेहमीच म्हटलं जातं. जितेश सर, संगीत सुनकर ज्ञान नाही मिळता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं? क्योंकि भरोसे लायक इंसान नहीं मिलता. यहाँ पर भरोसे लायक इंसान मिलेगा क्या, ये भी देखने वाली बात होगी, क्योंकि 4 रन यहाँ पर डिफेंड करने गए. नक्कीच अशोक बुवा मिनमने देखील आमच्या स्पर्धेचा आनंद लुटत असताना थोडीशी स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती. जाऊया मॅचच्या दिशेने, नाव बॅक टू क्रिकेट. 4 धावांची आवश्यकता आणि जर समयरा 11 पेट्रोल बॉईज संघाने हा सामना जिंकला तर निलेश कालेकर अर्थात पेट्रोल बॉय यांच्याकडून मेजवानी असेल. रिलॅक्स ढाब्यावरती सर्व खेळाडूंनी जायचे जेवायला. गोलंदाज तयार सूरज. यावेळेस क्रिकेटचा क्लास दाखवत असताना आपण पाहू शकता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तयार होते. जेल ड्रॉप केलाय मोक्याच्या निर्णायक क्षणी. रितेश होते तिथे, रितेश गडगेला आपण पाहू शकता. नक्की जेल ड्रॉप झालाय. आम्ही असं नेहमीच म्हणतो, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. जरी तुम्ही मात्र विकेट मिळाली असती तर मॅच मध्ये ट्विस्ट आलं असतं, नक्कीच कमबॅक केलं असतं क्षेत्ररक्षक करत असताना संभाजी टायगर टीमने. परंतु जेल ड्रॉप झाला आणि त्याचा नुकसान होत असताना यावेळेस संभाजी टायगर्स टीमला 2 धावे एकवटल्या जातील. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. नक्कीच स्वराज 11 टीमचे पुरस्कर्ते निलेशजी मराठे यांचं देखील शुभागमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं. 2 धावांची आवश्यकता 5 चेंडू मध्ये. गोलंदाज सूरज पाटील पण एकदा तयार होईल. राऊंड विकेट फुलटॉस बॉल होता, मेजवानी होती, बॅकअप स्कोर लेग रिजन मध्ये. गोलंदाज अमरीशच्या बॅटमधून हा धमाका, बॉल सीमापार, षटकार.